नमस्कार संभाजी ब्रिगेडची उद्धव ठाकरेंसोबत बैठक महत्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांची बैठक झाली आगामी निवडणुका आणि राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा मागील वर्षी झाली होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली होती राज्यातील प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले होते या दोन्ही संघटनांची बैठक झाली मातोश्रीवर झालेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी अनेक निर्णय घेतल्यात ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे तसंच राज्यात आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे संयुक्त मेळावे होणार आहेत राज्यात होणाऱ्या रा दंगली थोपवण्यासंदर्भात आता संभाजी ब्रिगेड महत्वाची भूमिका घेणार आहे दोन्ही संघटनांची एकत्रित भूमिका घेऊन लोकांपर्यंत जा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या तर बैठकीवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुभाष देसाई आदित्य ठाकरे उपस्थित होते या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी युती करताना दोन्ही संघटना एकत्रित निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं होतं लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत आम्ही एकत्रपणे लढवणार आहोत मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या अशी मागणी नुकतीच संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारकडे केली आहे या निर्णयामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान होईल छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संभाजी ब्रिगेडनं केली आहे